नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट सेमिस्टरला जो लर्निंग अँड टीचिंग नावाचा पेपर शिकवला जातो त्या पेपरचा एक सॅम्पल थेरी पेपर पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया लर्निंग अँड टीचिंग या विषयाचा सॅम्पल पेपर नमुना म्हणून हा पेपर त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे हेच प्रश्न येतील असं नाही आहे त्याच्यामुळे नमुना या ठिकाणी मी सादर करीत आहे सुरुवातीला अशी माहिती असणारे पहा फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बी एड फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर इलेक्टिव कोर्स बी एड ई सी एकशे चार लर्निंग अँड टीचिंग बी एड ई सी एकशे चार अध्ययन आणि अध्यापन सी बी सी एस पॅटर्न मॅक्झिमम मार्क्स सेवन्टी फाईव्ह टाईम असणार आहे थ्री अवर्स तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुरुवातीला माहिती येईल त्याच्यानंतर सूचना असतील इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही मीडियममधून त्या ठिकाणी सूचना आहेत ज्यांना इंग्रजी मिडीयममधून सोडवायचं त्यांनी इंग्रजी मिडीयममधून सोडवायचे आणि ज्यांना मराठी माध्यमातून सोडवायचे त्यांनी मराठी माध्यमातून हा पेपर सोडवायचा आहे नोट बी पहिली सूचना अशी आहे क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल्व आणि टू थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सिक्स सॉल्व आणि टू मराठीत सूचना आहे पहिला प्रश्न पहिली सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक एक अनिवार्य दुसरी सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तर या दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत पाच ते सात पैकी कोणतेही इथे थोडंसं सात पाहिजे पाच ते सात एकूण सात प्रश्न असणार आहेत आणि सात प्रश्न त्या ठिकाणी असून पहिला प्रश्न कंपल्सरी असणारे दोन ते चारपैकी कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि पाच ते सातपैकी कोणतेही दोन सोडवायचे आहेत फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल्व आणि टू तर हे लक्षात घ्या आता पहिला प्रश्न असा आहे इंग्रजीमध्ये पाहूया इंग्रजीमध्ये असं दिलेलं आहे राइट शॉर्ट नोट्स ऑन एनी फोर ऑफ द फॉलोइंग राईट शॉर्ट नोट्स ऑन फोर ऑफ द फॉलोइंग पास्ट त्या ठिकाणी टिप्पा दिलेल्या आहेत फर्स्ट वन कॉजेस ऑफ फॉरगेटिंग सेकंड पहिला आहे कॉजेस ऑफ फॉरगेटिंग सेकंड आहे ट्रान्सफर ऑफ लर्निंग थर्ड आहे कन्सेप्ट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स फोर्थ वन आहे टाईप्स ऑफ अटेन्शन फिफ्थ वन इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग प्रोसेस इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग प्रोसेस मराठीमध्ये थोडक्यात टिप्पा लिहा कोणत्याही चारवर पहिले आहे विस्मरणाची कारणे दुसरी टीप आहे अध्ययन संक्रमण तिसरी आहे भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना चौथी आहे अवधानाचे प्रकार आणि पाचवे आहे विचार प्रक्रियेचे महत्व तर या पाच टिपांना एकूण गुण या ठिकाणी किती दिलेले आहेत एकूण गुण आहेत पंधरा तर पाच टिपांपैकी आपल्याला फक्त चारच सोडवायचे आहेत चार, चार।, चार टिपांना पंधरा गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू काय लिहिलेलं पहा स्टेट द मीनिंग ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी अँड यूज ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी इन लर्निंग अँड टीचिंग गुण आहेत फिफ्टीन शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ सांगून अध्ययन अध्यापनातील शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग सांगा हा पंधरा मार्काचा क्वेश्चन झाला तिसरा क्वेश्चन सुद्धा पंधरा मार्काचा आहे तिसरा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा वॉट इज लर्निंग एक्सप्लेन द the पॅवलॉज थेरी ऑफ लर्निंग अँड इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स पुन्हा एकदा प्रश्न वाचतो वॉट इज लर्निंग एक्सप्लेन द पॅवलॉज थेरी ऑफ लर्निंग अँड इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स फिफ्टीन मार्कासाठी आहे अध्ययन म्हणजे काय पॅवलॉची अध्ययन विषयक उपपत्ती स्पष्ट करून शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा चौथा प्रश्न असा आहे पहा व्हॉट इज इमॅजिनेशन राईट इन डिटेल इट्स टाईप्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स मराठीमध्ये कल्पना म्हणजे काय कल्पनेचे प्रकार सुधारण सविस्तर लिहा याला एकूण किती गुण आहे पंधरा त्याच्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पहा स्टेट द मिनिंग ऑफ सेन्सेशन अँड परसेप्शन अँड डिफरन्स बिटवीन देम संवेदना आणि अवबोधाचा अर्थ सांगून दोघांमधील फरक स्पष्ट करा यालाही पंधरा गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर सहावा प्रश्न असा आहे स्टेट नेचर ऑफ इंटेलिजन्स एक्सप्लेन थर्स्टन्स मल्टीफॅक्टर थेरी बुद्धिमत्तेचे स्वरूप सांगून थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती स्पष्ट करा यालाही पंधरा गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन असा दिलेला आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेमरी राईट इन डिटेल फॅक्टर्स ऑफ मेमरी स्मरणाची संकल्पना सांगून स्मरणाचे घटक सविस्तर स्पष्ट करा यालासुद्धा पंधरा गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे या सॅम्पल थेरी पेपरमध्ये एकूण सात प्रश्न असतील सात प्रश्नांपैकी पहिला प्रश्न तुम्हाला कम्पल्सरी असणारे त्याला पंधरा गुण आहेत त्याच्यानंतर दोन ते चारपैकी कोणते दोन सोडवायचे आणि पाच ते सातपैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर अशा प्रकारे हा थेरी पेपर असणार आहे थँक्यू बेस्ट ऑफ लक धन्यवाद